विद्यार्थी मित्रांनो नमस्कार हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू जो आहे हा खूप वेगळा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा झाली त्याच पद्धतीमध्ये पी एस आय एस टी आणि ए ओ या तिन्ही पदांसाठी घेतली जाणारी संयुक्तिकरित्या पूर्वपरीक्षा झाली त्याची पहिली देखील पब्लिश झालेली आहे या आन्सरकीनुसार तुम्ही आपला स्कोअर चेक केलेला असेल आणि एकदा का स्कोर चेक केला किंवा पहिली आन्सरकी आउट झाल्यानंतर एक वादळ निर्माण होतं ते म्हणजे कट ऑफचं वेगवेगळ्या सोशल मीडियावरती वेगवेगळे कट ऑफ सांगितले जात आहेत आणि या चर्चांना आता उदाहरण आलेलं आहे जणू का एक मोठं महायुद्ध असल्यासारखाच एक कट ऑफचा भाग म्हणून बरेचसे महाराष्ट्रातील विद्यार्थी या कट ऑफकडे पाहतायत पण माझं एक प्रामाणिक म्हणणं असं आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण आपला स्कोअर चेक केल्यानंतर आपल्याला लगेचच कळतं की आपण किती पाण्यात आहोत कट ऑफ आपला किती लागेल किंवा आपण त्याच्यामध्ये बसू का नाही हे एकदाच ठरवणं गरजेचं आहे त्याच्यावरती वारंवार चर्चा न करता वारंवार तुमची एनर्जी वाया न घालवता पुढच्या मार्गाकडे वळणं गरजेचं आहे हे माझं प्रामाणिक मत आहे कारण की बरेचसे विद्यार्थी आहेत की जे अजून देखील कट ऑफ याच्यामध्येच अडकलेले आहेत आणि मग मुख्य परीक्षा जस जशी तोंडावरती येते तसतसे यांचं जे टेन्शन आहे किंवा मानसिक संतुलन जे आहे हे ढासळत जातं मी गेले दहा वर्ष झालं स्पर्धा परीक्षा क्षेत्रांमध्ये काम करतोय मात्र तेच विद्यार्थी मुख्य परीक्षा किंवा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पास होतात ते म्हणजे आपला जो काही टार्गेटेड जो काही व्हीव आहे तो कधीच आपला वेळ वाया घालवत नाहीत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती लागेल याच्याकडे आता लक्ष देऊ नका आपला जर अभ्यास व्यवस्थित करायचा असेल तर आपल्याला पुढच्या मार्गाकडे वळणं गरजेचं आहे याला गत्यंतर नाही कितीही आपण याच्यावरती चर्चा करत असो तर आयोग हे ठरवणार आहे की कोण आणि कधी पास होणार आहे किंवा कट ऑफ किती लागणार आहे तुमच्या हातामध्ये जे काही होतं पूर्वपरीक्षेसाठी ती वेळ आता गेलेली आहे मी याच्या अगोदर देखील पूर्वपरीक्षेच्या अगोदर सांगितलं होतं की कोणताही रिझल्ट ओरिएंटेड जो आहे तो अभ्यास जो आहे तो करणं गरजेचं आहे मात्र रिझल्ट डोक्यामध्ये ठेवता कामा नये आपलं आपलं प्रामाणिक जे काही काम आहे ते करणं गरजेचं आहे तुमच्या हातामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याच करणं गरजेचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आयुष्यात देखील तेच आहे की आपल्या हातात ज्या गोष्टी असतात त्याच करणं गरजेचं असतात आपल्या हातामध्ये ज्या गोष्टी नसतात त्याच्यावरती कितीही विचार केला तरी आपल्या पदरात काहीच पडत नाही त्यामुळे कट ऑफ किती लागेल या चर्चेमधून तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला जाणं किंवा लागणं या ठिकाणी गरजेचं आहे सो मी जास्त वेळ न घालवता एवढंच सांगेन की आता या कट ऑफ या युद्धातून म्हणूयात आपण किंवा या गोंधळातून गर्ण बाहेर पडा आणि लवकरात लवकर आपल्या पुढच्या अभ्यासाला लागा कारण की जर तुम्ही बसणार नसाल तरी देखील स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र तुम्ही सोडणार नाही याची मला खात्री आहे कारण की एक ना एक दिवस तुम्ही नेमकं पद मिळवणारच आहात मात्र जर आपण याच्यात वेळ वाया घालवला तर हे वर्ष किंवा हे दिवस आहेत ते तुमचे हातातून निष्ठून जातील आणि उमेदीचा काळ जो आहे तो नक्कीच वाया जाईल त्यापेक्षा आपल्या हातामध्ये हेच आहे जर आपला स्कोर कमी असेल तर जोमाने लागा नवीन पूर्वपरीक्षा जी आहे आगामी त्यांच्यासाठी लढा आणि जर आपला स्कोर चांगला असेल तर नक्कीच मुख्य परीक्षेचा अभ्यास करा यावेळेस देखील संधी खूप आहेत आणि भविष्यात देखील संधी जास्त येणार आहेत याच्या व्यतिरिक्त मला जास्त या व्हिडिओमधून काही बोलायचं नाही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका सो लास्टली थँक्स फॉर वॉचिंग